नमस्कार, मी गिरीश निकम. 24 गावं 24 बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. राज्यभरातल्या बातम्यांचा आढावा आपण घेणार आहोत थोडक्यात. राज्यात CRZ मर्यादा कमी करणार असल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत दिली. 500 वरून 200 मीटर करण्याचा सरकारचा प्रस्ताव असल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या 7 दिवसात केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठवणार असल्याचंही पर्यावरण मंत्र्यांनी स्पष्ट केलं. मात्र या निर्णयामुळे समुद्रकिनारी बांधकामांचा सुळसुळाट वाढण्याची भीती व्यक्त होते. कर्नाटक आणि इतर राज्यामध्ये 50 मीटरपर्यंतचा निर्णय घेतला आहे. आपण देखील महाराष्ट्रामध्ये तशा पद्धतीचा प्रस्ताव उद्याच्या 15 दिवसामध्ये बनवून केंद्र शासनाकडे पाठवू आणि पाठपुरा करून आपण निर्णय घेऊन आपण आणून घेऊन येऊ. याबाबत देखील कोकणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये समुद्राचं पाणी हे आतमध्ये येतं, बंधारे फुटलेले आहेत. आणि मधल्या काळामध्ये सन्माननीय आमचे पर्यावरण सचिव आहेत गवई साहेब, त्यांच्यासोबत मीटिंग देखील आपण घेतली आणि तोही प्रस्ताव आपण पाठवलेला आहे. पण 50 मीटरपर्यंत CRZ ठेवावा असा पैसा इतर राज्यामध्ये जो निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी तशा पैशाचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या माध्यमातून देखील उद्याच्या 8 दिवसामध्ये केंद्र शासनाकडे पाठवला जाईल. आगामी वर्षात राज्यातले रेडी रेकनरचे भाव कमी करण्याचा किंवा स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करू असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलं. जागांचे भाव कमी होऊन देखील रेडी रेकनरचे दर वाढत असल्याच्या मुद्द्यावर शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरिया आणि नीलम गोरे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. नोटबंदी आणि वस्तू आणि सेवा कर लागू झाल्यामुळे बांधकाम क्षेत्र तसंच घरांचे भाव कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर जागेचे भाव मात्र कमी होत नसल्याबद्दल विरोधकांबरोबर सत्ताधारी सदस्यांनीही यावेळी नाराजी व्यक्त केली. यावर रेडी रेकनरचे दर ठरवण्यासाठी मंत्रिमंडळाची एक उपसमिती नेमली असली तरी सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि विश्वासात घेऊनच राज्यातले रेडी रेकनरचे दर ठरवण्यात येतील असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. फ्लॅट्सचे रजिस्ट्रेशनचं कमी प्रमाणात विक्री आणि हे होत असेल, व्यवहार कमी झाला असेल, तर तुम्ही अशा वेळेला वाढवू तरी नका. रेडी रेकनरचा रेट जो आहे तो जैसे ते ठेवणं तरी शक्य आहे. आमची लेखी रेकमेंडेशन सन्माननीय मंत्री महोदय सर्व मुंबईच्या आमदारांची तिथे होती, पण तसं काही घडलं नाही. त्यांनी परत तो वाढवूनच रेडी रेकनरचा रेट जाहीर केलेला आहे. तर सभापती महोदय, आमचे जे रेकमेंडेशन्स येतात तर मंत्री महोदयांनी एखादी बैठक बोलवून आमदारांची, त्यांनी जिल्हानिहाय निदान मुंबई पुणे नागपूर नाशिक औरंगाबाद मोठ्या शहरांमधल्या ठाणे या सगळ्या मोठ्या शहरांमधला खास करून जो प्रश्न आहे त्याच्या संदर्भामध्ये काय आपण दिलासा देऊ शकू सदनिका धारकांना आणखीन या संदर्भात, कारण ऑलरेडी मार्केट पूर्ण कोसळायची वेळ आलेली आहे. परंतु लोकप्रतिनिधींच्या आणि प्रमुखाने बिल्डर असोसिएशनच्या या विषयावरल्या कंप्लेंट लक्षात घेता आपण स्टे दिला. गेल्या वर्षी मुंबईच्या रेडिएटरला पण स्टे दिला आणि जुन्या रेटनेच रेडिएटर घेतला. आता मंत्रिमंडळामध्ये 2 स्टे आपण तो कंटिन्यू केला. आता मंत्रिमंडळामध्ये असा निर्णय झाला की यासाठी एक उपसमिती नेमू आणि ते उपसमिती निर्णय करेल. त्यामुळे ताई म्हणतात त्याप्रमाणे गेल्या वर्षी लोकप्रतिनिधी आणि बिल्डर असोसिएशनचं म्हणणं मान्य करून गेल्या वर्षी आधीच्या रेटप्रमाणेच आपण ते केलेलं आहे. नोटाबंदी वगैरे सगळं असून सुद्धा 21,742 कोटीचं आपण उद्दिष्ट गाठू शकलो, म्हणजे रेव्हेन्यू कलेक्शन करू शकलो, जे 104% आहे आणि 23 लाख डॉक्युमेंट रजिस्टर झाली. पण तरीसुद्धा मुंबईमधला हा सगळ्यांचा असंतोष लक्षात घेता एक मंत्रिमंडळाची उपसमिती केली आहे आणि काही शास्त्रोक्त निर्णय करून करताना सगळ्या लोकप्रतिनिधींना विचारलं. खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण आणण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेमध्ये केली. खासगी शिकवण्यांवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा आणण्याबाबतचा तारांकित प्रश्न शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांनी विचारला होता. खासगी शिकवणी वर्गावर नियंत्रण आणणारा कायदा तयार करण्याच्या दृष्टीनं विधेयकाचा मसुदा तयार करण्यासाठी शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती तावडे यांनी यावेळी दिली. भारतीय जनता पक्षानं बजावलेल्या नोटीसीला आपण योग्य वेळी उत्तर देऊ अशी प्रतिक्रिया भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुख यांनी दिली. आशिष देशमुख हे नागपूरमधल्या काटोलचे आमदार आहेत. बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकाला गैरहजर राहिल्याप्रकरणी आशिष देशमुख यांना भाजपनं कारणे दाखवा नोटीस बजावली. आणि विशेष म्हणजे आशिष देशमुख यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांना 2 वेळा पत्र लिहून सरकारच्या कामकाजावर टीका केली होती आणि आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर भाजप आणि आशिष देशमुख यांच्यातला दुरावा आता वाढतच चाललाय. राज्यातही अनेक विजय मल्ल्या असल्याचं स्पष्ट झालंय. सरकारचा 2900 कोटींचा विक्री कर बुडून
व्यापारी बेपत्ता झाल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अनेक व्यापारी विक्रीकर बुडून व्यवसायाचं ठिकाण सोडून बेपत्ता झालेत. थकबाकीदार व्यापाऱ्यांचा ठावठिकाणा लागत असल्यामुळे विक्रीकाराच्या वसुलीत अडथळे येत असल्याचं अर्थमंत्र्यांनी विधानसभेतल्या लेखी उत्तरात म्हटलंय. आयकर विभागाशी संपर्क करून प्रलंबित थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं. यासाठी पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस आणि कंपनी रजिस्ट्रार यांना शोध घेण्याचे निर्देश सरकारनं दिले. नाशिक विमानसेवेची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलली गेली. 23 डिसेंबरला नाशिक विमानसेवा सुरू होणार होती. ही सेवा आता 31 डिसेंबरला होईल. त्यामुळे विमानसेवेसाठी पुन्हा आठवडाभर नाशिककरांना प्रतीक्षा करावी लागेल. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत 23 डिसेंबरपासून नाशिक मुंबई आणि नाशिक पुणे विमानसेवा सुरू होणार होती. त्याऐवजी 23 डिसेंबरला केवळ हिरवा झेंडा दाखवून या विमानसेवा उद्घाटनाचा सुपस्कार पूर्ण केला जाणार आहे. त्यासाठी एअर डेक्कन केवळ एक विमान राजकीय नेत्यांसाठी आणून हा कार्यक्रम उरकणार आहे. जेनेरिक औषधांची निर्मिती करणाऱ्या जळगावमधील हापकिन अजिंठा फार्मास्युटिकलच्या युनिटमधून गेल्या 2.5 वर्षापासून एकही लस बाहेर पडली नाही. अन्न औषध तसंच नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी जळगावातील हापकिन कंपनी बंद पडणार नाही असं आश्वासन दिले. परंतु चालू असलेली कंपनी तोट्यात दाखवून ती बंद पडण्यामागचं षडयंत्र रचणाऱ्या हापकिनच्या संचालक अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार असा सवाल हापकिन कर्मचारी संघटनेनं केला. Z24 तासनं औरंगाबादमधील जुगाराचा पर्दाफाश केल्यानंतर औरंगाबादमधील 2 जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापा मारला. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली. सिडको आणि MIDC परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. औरंगाबादमध्ये जुगार पार्लरचा सुळसुळा झालाय. तब्बल 16 ठिकाणी हे धंदे सुरू आहेत. दररोज या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल होते, मात्र पोलीस त्याकडे दुर्लक्ष करत होते. Z24 तासनं या संदर्भातलं वृत्त प्रकाशित केल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि पोलिसांनी छापेमारी सुरू केली. औरंगाबाद शहरातील उच्चभ्रू रचनाकार सोसायटीमधील हे दृश्य आहे. बाजूलाच कॉलेज असल्यामुळे ही मुलं नेहमी अशा ठिकाणी उभी असतात. त्यात 20 तारखेला या मुलांच्या गटामुळे तुंबळ हाणामारी झाली. अक्षरशः एकमेकांचा जीव घेणार की काय अशा पद्धतीनं ही हाणामारी झाली. या कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका नागरिकाच्या घराच्या CCTV हा सगळा प्रकार कैद झाला. या टवाळखोरांच्या त्रासाला कॉलनीमधील लोक कंटाळून गेलेत. रचनाकार कॉलनी ही औरंगाबादमधील उच्चभ्रू लोकांची वस्ती आहे. बाजूला असलेल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी समोरील प्रांगणात येतात आणि असा धांगडधिंगाणा घालतात, मारामारी करतात, त्यावरती केक कापणे, तो केक एकमेकांना फासण्यासाठी चाललेली धडपड, वेगवेगळे आवाज काढणं, जोरात हॉर्न वाजून जेणेकरून या भागात राहणाऱ्या लोकांना त्रास होईल हा सगळा प्रकार ही टवाळखोर मुलं वारंवार इथे करत असतात आणि त्यामध्ये मुली देखील सहभागी असतात. त्या सगळ्या प्रकाराला स्थानिक लोक कंटाळले आहेत. आता पोलीस काय कारवाई करतात याकडे सगळ्यांचं लक्ष. जलयुक्त शिवारच्या कामाचा एका दिवसात कार्यादेश, दुसऱ्या दिवशी काम आणि तिसऱ्या दिवशी संपूर्ण कामाची रक्कम ठेकेदाराला अदा केल्याचा अजब प्रकार जळगावमधल्या ग्रामविकास जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला. अधिकाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदारानं केलेल्या निकृष्ट कामाबाबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय वराडे यांनी सरकारकडे तक्रार केली. सोलापूर महानगरपालिकेत सत्ताबदल होऊन 1 वर्षापूर्वी आलेल्या भाजप सत्ताधाऱ्यांच्या अंतर्गत वादाचा फटका शहर विकासाला बसलाय. पालिकेच्या झालेल्या 17 सर्वसाधारण सभांपैकी केवळ 6 सभा झाल्या तर 11 सभा तहकूब झाल्याने अनेक विषय निर्णयाअभावी अडकून पडले. त्या संपूर्ण परिस्थितीला पालकमंत्री गटाचे 35 नगरसेवक जबाबदार असल्याचा आरोप महापौरांनी केल्यानं खळबळून आले. तर दुसरीकडे विरोधक यांनी भाजपला पालिकेचा कारभार करण्यात असमर्थ असल्याचा आरोप केला. या गोंधळात सोलापूरचा सगळा विकास खुंटला आहे असा आरोप होते. नागपूर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन 3 कुख्यात चोरटे पसार झालेत. वैद्यकीय तपासणीनंतर मेडिकलमधून बाहेर पडताना या 3 चोरट्यांनी हुडकेश्वर पोलिसांना घुंगारा दिला. ओमप्रकाश बिश्नोई, कैलासराम बिश्नोई आणि ओमप्रकाश पांडे अशा या 3 आरोपींची नावं आहेत. तिघही कुख्यात घरफोडी करणारे अट्टल गुन्हेगार आहेत. बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ आली आहे. या तिघांविरुद्ध अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. हुडकेश्वर पोलिसांनी त्यांना घरफोडीच्या गुन्ह्यात अटक केली होती. आरोपी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याची घटना उघड झाल्यानंतर आता पोलिसांनी या दरोडेखोरांना पुन्हा पकडण्यासाठी कंबर कसली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांचं अवघं सरकारच नागपुरात मुक्कामाला आहे, त्यामुळे सुरक्षेच्या संबंधानं शहरभर पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आहे आणि अशा स्थितीत देखील 3 अट्टल गुन्हेगार पोलिसांना घुंगारा देऊन पळाल्यानं नागपूर पोलिसांच्या एकूणच कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आणि नामुष्की उडवली. थंडीचा पारा निफाडमध्येही घसरण्यास सुरुवात झाली आहे. नाशिकमधील
निफाडचं पहाटेचं इथलं तापमान 8.4 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. 2-3 दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर आता थंडीचा पारा 8.4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला आहे. वाढत्या थंडीमुळे ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या जात आहेत, गप्पांचे फड रंगत आहेत. 2017 सर्वात निच्चांकी तापमान इथे नोंदवलं गेलं होतं. मिनी काश्मीर असलेल्या महाबळेश्वरमध्ये गेल्या 2 दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. गुलाबी थंडीचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक महाबळेश्वरला गर्दी करताना दिसत आहेत. आज महाबळेश्वरचं तापमान सकाळी 6 वाजता 8.2 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आलं होतं. तिकडे परभणीत देखील काल निच्चांकी तापमानाची नोंद झाली. आज मात्र पारा काहीसा वधारला आहे. आज सकाळी तापमान 8.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. ही बोचरी थंडी अजून वाढत जाण्याची शक्यता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानं वर्तवली. तिकडे उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका कायम आहे. नाशिक शहरातलं आजचं तापमान 9.2 अंशांवर स्थिरावलं, तर निफाडमध्ये पारा 8 अंशांपर्यंत खाली आला आहे. राज्यभरात थंडीचा कडाका वाढला असून त्याचा परिणाम रब्बी पिकांवर दिसू लागलाय. गहू, हरभरा आणि ज्वारी या पिकांना वाढत्या थंडीचा फायदा होऊ लागलाय. थंडीमुळे गव्हाच्या वाढीला लाभ होतोय. सध्याचं वातावरण हे रब्बी पिकांच्या वाढीसाठी पोषक ठरते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. कृषी विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी शेतकऱ्यांपुढील समस्यांवर उपाय शोधण्याच्या दृष्टीनं कार्य करावं अशी अपेक्षा राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी व्यक्त केली. राज्यपालांच्या हस्ते यवतमाळमध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत वसंतराव नाईक कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या सुसज्ज प्रशासकीय इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी यवतमाळमध्ये कृषी महाविद्यालय सुरू करणार असल्याची घोषणा देखील राज्यपालांनी केली. सारंगखेड्याच्या यात्रेत येणाऱ्या प्रत्येक अश्वप्रेमींच्या तोंडात सध्या फक्त पद्माचंच नाव आहे. आपल्या मोहक चालीनं तिनं भल्याभल्यांना भुरळ घातली. तिचा रुबाब, तिचा भरदार बांधा पाहून तिला पाहणारा प्रत्येक अश्वप्रेमी तिच्या प्रेमात पडतोय. पुष्करच्या बाजारात पद्माला 2 कोटी रुपयांची किंमत देण्यास एका अश्वशौकीनानं तयारी दाखवली, तरीही तिची विक्री करण्यात आली नाही. आणि आता तर तिच्यासाठी जोडीदाराचा शोध सुरू आहे. त्यासाठी ती प्रत्येक अश्वयात्रेला हजेरी लावते. साई दर्शनानं सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शिर्डीत सेलिब्रिटींच्या भेटी सुरू झाल्या. सिने अभिनेता अजय देवगण आज शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आपल्या काही मित्रांसमवेत अजय देवगण आज एका खासगी हेलिकॉप्टरनं शिर्डीत आला होता. अजयच्या शिर्डीतील जुने मित्र मंगेश, नाना, त्रिभुवन यांच्यासोबत साई मंदिरात जाऊन अजयनं साईंची मनोभावी प्रार्थना केली. साई समाधी शताब्दी वर्षानिमित्त बाबांच्या दर्शनासाठी येऊन समाधान मिळाल्याचं अजयनं म्हटलंय. संस्थांच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी संस्थांच्या वतीनं त्याचा सत्कार केला आणि हेलिपॅडवर शिर्डी ग्रामस्थांच्या वतीनं अजयचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणजे सातारा जिल्ह्यातल्या पालचं श्री खंडोबा आराध्य दैवत. देवाच्या मूर्तीसाठी भाविकांच्या मदतीतून 14 किलो चांदी आणि 66 किलो पितळेचं सिंहासन बनवण्यात आलं असून 8 लाख रुपये दान म्हणून दिले. 31 डिसेंबरला श्री खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा पालनगरीत होत असून त्यासाठी हजारो भाविक या ठिकाणी दर्शनाला येतील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडोबाची पाली ही यात्रा 31 डिसेंबर मुख्य दिवस आहे. तरी यात्रेला भाविक कर्नाटक, आंध्र प्रदेश बऱ्याच राज्यातून 8 ते 10 लाख भाविक येतात. यात्रेची तयारी जवळजवळ 70 ते 80% झालेली. श्री मार्तन देवस्थान ट्रस्ट पाल यांचे मार्फत खंडोबा म्हाळसा यांचे जे सिंहासन बनवण्यात आलेले आहे त्यासाठी 11 किलो चांदी आणि 66 किलो हे पितळं वापरण्यात आलेलं आहे आणि पितळेचे सिंह बनवण्यात आलेले आहे. पुण्यातले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांना सुप्रीम कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज केला आहे. ऑनलाईनद्वारे त्यांनी हा अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर 5 जानेवारीला सुनावणी होईल. नाताळ आणि नववर्षनिमित्तानं 3 जानेवारीपर्यंत सुप्रीम कोर्टाला सुट्टी असल्यानं डी एस के यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आता 5 जानेवारीला सुनावणी होईल. दरम्यान डी एस के यांचा जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळून 2 दिवस झालेत. या काळात पोलिसांना अजूनही डी एस के यांचा ठाव ठिकाणा लागला नाही, त्यामुळे पुणे पोलीस डी एस के यांना अटक करण्याचं टाळत आहेत का अशी शंका ठेवीदारांकडून व्यक्त होते. हायकोर्टात 15 दिवसात 50 कोटी रुपये जमा करण्यात अपयशी ठरलेले डी एस के पत्नीसह पोलिसांच्या लेखी गायब आहेत. 50 कोटी भरू शकलो नाही तर स्वतः पोलिसांसमोर हजर होऊ असं डी एस केने हायकोर्टात सांगितलं होतं. हायकोर्टानं जामीन फेटाळल्यानंतर डी एस के अटकपूर्व जामिनासाठी स्वाभाविकपणे सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डी एस के सपत्नीक दिल्लीत असल्याचं सांगितलं जातं.
नववर्षानिमित्त पुण्यात होऊ घातलेल्या सनबर्न फेस्टिवलला न्यायालयानं परवानगी दिली असली तरी स्थानिक ग्रामस्थांचा मात्र विरोध कायम आहे. येत्या 28 ते 31 डिसेंबर दरम्यान ऑक्सफर्ड क्लब इथं हा फेस्टिवल होणार आहे. या फेस्टिवलमुळे व्यसनाधीनता वाढीस लागते तसंच हा भारतीय संस्कृतीवर घाला असल्याचं सांगत आपण हा फेस्टिवल होऊ देणार नसल्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला. स्वच्छ शहरांच्या यादीत 9व्यावरून थेट 72व्या क्रमांकावर फेकल्या गेल्यानंतर आता पिंपरी चिंचवड महापालिकेनं यावर्षी पुन्हा चांगली कामगिरी करण्यासाठी कंबर कसली. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी पुन्हा अंजली भागवत चौकात लावण्यात आलेल्या फ्लेगच्या माध्यमातून नागरिकांना स्वच्छ मोहिमेत सहभागी होण्याचं आवाहन केलं जातं. प्रसिद्ध मराठी कवी श्रीकांत देशमुख यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या बोलावे ते आम्ही या काव्यसंग्रहास 2017 या वर्षासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. 1,00,000 रुपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. रवींद्र भवनस्थित साहित्य अकादमीच्या मुख्यालयात आज साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. देशातील 24 प्रादेशिक भाषांमधील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट पुस्तकांची घोषणा यावेळी करण्यात आली. तर सुजाता देशमुख यांना अनुवादासाठी पुरस्कार देण्यात आला आहे. अनुवादित गौहर जान म्हणतात मला या पुस्तकास उत्कृष्ट अनुदानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. माय नेम इज गौहर जान या विक्रम संपत लिखित इंग्रजी पुस्तकाचा तो अनुवाद आहे. 50,000 रुपये रोख, ताम्रपट असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 12 फेब्रुवारी 2018 रोजी या पुरस्कारांचं वितरण होईल. मराठी साहित्यातील पुस्तक निवड समितीमध्ये प्रसिद्ध साहित्यिक संजय पवार, श्रीमती पुष्पा भावे आणि सदानंद मोरे यांचा समावेश आहे. न्यू इयर आणि ख्रिसमस निमित्त पर्यटक आणि गोव्याला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. ख्रिसमस आणि न्यू इयर दरम्यान प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वेनं 16 विशेष फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला. प्रवाशांच्या सोयीसाठी 31 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत या विशेष गाड्या सोडण्यात येतील. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमाळी या स्थानकादरम्यान धावतील. या गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ आणि थिवीम या स्थानकांवर थांबणार आहेत. या सर्व गाड्या 14 डब्यांच्या असून त्यांना AC2 टायरचा 1 कोच, AC3 टायरचे 5 कोच, सेकंड स्लीपर क्लासचे 6 कोच तर जनरलचे 2 कोच आहेत. विदर्भ क्रिकेटला यंदा अचानक अच्छे दिन आले. रणजी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच विदर्भाच्या संघानं अंतिम फेरीत धडक मारली. कोलकात्यात झालेल्या सेमीफायनलमध्ये चुरशीच्या लढतीत विदर्भ संघानं कर्नाटकला 5 रन्सनी मात दिली. विदर्भाच्या विजयाचा हिरो ठरला तो रजनीश गुरबानी. त्यानं दुसऱ्या इनिंगमध्ये 7 विकेट्स काढल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये कर्नाटकच्या विनय कुमार, मिथुन आणि श्रेयस गोपाल यांनी चिवट झुंज देत मॅच अटीतटीची केली. पण रजनीश गुरबानी विदर्भाच्या मदतीला धावून आला. गुरबानीनं कर्नाटकच्या 7 विकेट्स घेऊन आपल्या विदर्भ टीमला फायनलमध्ये पोहोचवलं. आता फायनलमध्ये विदर्भ टीमची दिल्लीशी गाठ पडणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या आदर्श भोसले या युवकानं 1 मिनिटात 62 पुलअप्स काढण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला. त्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड बुकमध्ये होण्यासाठी आपली प्रवेशिका गिनीज वर्ल्ड बुकला पाठवणार आहे. हा विक्रम करताना सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले उपस्थित होते. या अगोदर बल्गेरियाच्या युवकानं 1 मिनिटात 54 पुलअप्स काढून विक्रम केला होता. आदर्श भोसलेनं 1 मिनिटात 62 पुलअप्स काढून त्याच्या विक्रमाची नोंद गिनीज बुकात व्हावी यासाठी मेहनत घेतली.